नाशिक लोकसभेसाठी आज मतदान पार पडत आहे आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत राजाभाऊ वाजे ते आपल्यासोबत आहेत. काय विश्वास वाटतोय आज मतदान पार पडत आहे आणि तुम्हाला प्रचारात देखील आघाडी मिळेल कारण जास्त दिवस तुम्हाला प्रचारात मिळेल? हो, प्रचाराला जास्त दिवस मिळाले. मी सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला यशाची खात्री आहे. एकंदरीत जर बघितलं तर जे समोरील उमेदवार होते त्यांनी अनेक आरोप देखील केले. मुख्यमंत्री जवळपास नाशिकमध्ये 3 दिवस तळ ठोकून होते. मोठा प्रचाराचा घनघाट जो होता तो माहितीतून केला गेला. काय वाटतं त्यांच्या प्रचारात, तुमच्या प्रचारात काही कमतरता नाही? कमतरता आमच्या प्रचारात अजिबात नव्हती, परंतु आम्ही व्यवस्थितपणे सकारात्मकदृष्ट्या मी प्रचार केलेला आहे. खरं तर काय विकासाचे मुद्दे वाटतात या मतदारसंघातले? कारण ते सर्व मुद्दे बोलून झालेले सर्वत्र. मला वाटतं आज मतदानाचा दिवस आहे, आपण मतदानापुरतं पाहू. नाशिक शहरातील सिडको मतदान केंद्र जे आहे तिथं बूथ क्रमांक 61 मायक्रो ऑब्झर्वर नाही, त्यामुळे बडगुजर यांनी आरोप केला की तिथं ऑब्झर्वर असावा आणि जे CCTV बसवले ते देखील काही काम असे नाही, ते मला माहीत नाही. तर हे होते राजाभाऊ वाजे, त्यांनी एक विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्यांना प्रचारात देखील 45 दिवस मिळाले, त्यामुळे कुठंतरी त्यांचा जो विश्वास आहे तो द्विगुणित होताना दिसतोय. मनोज गाडीकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.